हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टिक चॅनल मी अजिक मार्गोसावी चालू घडामोडी हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे की जो राज्यसेवा पूर्व असू द्या कंबाईन पूर्व असू द्या तर आता ज्या होणाऱ्या परीक्षा आहे त्याच्यासाठी तुम्हाला जास्त उपयुक्त असणार आहे तर याच्या अनुषंगानं असणारी प्रश्नोत्तरांची सिरीज आपण चालू केली होती त्यामध्ये असणारा आपला हा पुढचा भाग असणार आहे यामधून आपण महत्त्वाचे प्रश्न की दोन हजार एकोणीसमधले आणि दोन हजार वीसमधल्या की ज्या परीक्षेला विचारलं जाऊ शकेल इतपर्यंत आपण थोडंसं फोकस करणार आहोत एकोणीसचं का फोकस करणार आहे कारण परीक्षा पुढे ढकलल्यामुळं तिथल्याही न्यू

स्पेशल लेक्चर असतात ते फ्री असतात ते लेक्चर जर नवीन विद्यार्थी असेल तर त्यांना जर पाहायचे असतील तर त्यांनी तुम्ही एम ट्रिक्स या नावाना जो आपला टेलिग्राम चॅनल आहे ॲट द रेट एम ट्रिक्स याच्यावर सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला लिंक आणि सर्व गोष्टी तिथं प्रोव्हाइड केल्या जातात या ठिकाणी तुम्ही जॉईन करावं लागेल आणि त्याच्यावर तुम्हाला फक्त हा जो रेफरल कोड आहे एम पी एस सी सिक्स वन वन सिक्स हा रेफरल कोड टाकायचा आणि तुम्ही स्पेशल क्लास बघू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि प्लसमधले जे क्लासेस असतात तर प्लसमधले तुम्हाला पेड क्लासेस असतात याच्यामध्ये कसं आहे तर प्रायसिंग प्लॅन आहे ओके एक महिन्यापासून दोन वर्षापर्यंत तर यातला तुम्ही हा जर रेफरल कोड वापरला तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टेन पर्सेंट डिस्काउंट ह्या त्याच्यावर मिळू शकतो किंवा टेन पर्सेंट ऑफ तुम्हाला मिळू शकतो तर तुम्ही नक्की जॉईन करा अनअकॅडमी प्लस आणि अनअकॅडमीवर सुद्धा तुम्ही फ्रीमध्ये पण लेक्चर पाहू शकतात फक्त तुम्हाला जर नवीन विद्यार्थी असाल तर टाकावा लागतो ही त्यांची अट आहे ठीक आहे तर एवढं आणि म्हटले की दिलेल्या खालील विधानामधून योग्य विधान ओळखा काय म्हटले योग्य विधान ओळखा एकोणीस मे दोन हजार वीस रोजी केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये नवा अधिवास कायदा लागू करण्यात आला तर जम्मू काश्मीर नवा आदिवास कायदा लागू करण्यात आला बरोबर आहे तर हे विधान बरोबर आहे तारीखसुद्धा महत्त्वाची येते जम्मू काश्मीरमध्ये नवा आदिवास कायदा म्हटलं तर तो एकोणीस मे दोन हजार वीसला लागू करण्यात आलेला होता दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख हे युनियन टेरिटरी झाले आता जम्मू काश्मीर आणि लडाख हे काय झालं आहे युनियन टेरिटरी झालेलं आहे हे लक्षात घ्या कधीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली तर ती झालेली आहे एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून ठीक आहे एकता दिवस म्हणतो आपण एकतीस ऑक्टोबरला हां सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे काय झाले आता युनियन टेरिटरी झालेलं आहे हे तुम्हाला इथं माहीत असू द्या ठीक आहे आता नवा अधिवास कायद्यानुसार इथं काय म्हटले कमीत कमी दहा वर्षापासून म्हटले तर इथे एक तुम्हाला गोष्ट लक्षात घ्या हा जर नोवे नवा अधिवास कायदा आला आहे कारण जम्मू काश्मीरला जो स्पेशल स्टेटस होतं तर ते काढून इतर सामान्य राज्याप्रमाणे किंवा युनियन प्रमाण दर्जा दिलेला आहे त्याच्यामुळं इथलं जे दुसरं विधान आहे चुकीचं आहे फक्त मी ह्याच्यामध्ये चेंजेस काय आहे तो सांगतो या नवीन अधिवास जो कायदा आहे याच्यानुसार कमीत कमी इथं काय म्हणते दहा वर्षापासून म्हटले तर त्याच्याऐवजी काय पाहिजे पंधरा वर्षापासून पाहिजे एवढाच चेंजेस आहे या नवी अधिवास कायद्यानुसार कमीत कमी पंधरा वर्षापासून वास्तव्यस असणारा कोणताही व्यक्ती तसेच दहावी किंवा बारावीची परीक्षा येथील कोणतीही संस्था असू द्या त्यामधून पास करणाऱ्या व्यक्तीला जम्मू क जम्मू काश्मीरचा रहिवासी अधिकार प्राप्त होईल फक्त इथं दहा दिल्यामुळे ते विधान चुकीचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे हे मात्र इथं लक्षात घ्या ठीक आहे हा झाला आपला पहिला महत्वाचा मुद्दा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अलीकडच्या काळात चर्चेत असलेला तो म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन विधाना दिलीतील तुम्हाला म्हणले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत या विधानातून योग्य विधान निवडा आता पहिला जर विधान बघितलं कारण आता शैक्षणिक धोरण कधीपासून चर्चेत आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये त्याचा मसुदा आला के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली जो टास्क फोर्स नेमला आला होता त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार ठीक आहे आता तीस जुलै दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय कॅबिनेटने दुसऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आता मी जर ह्याचं उत्तर बघितलं तर मी म्हणेल पहिलं विधान चुकीचं आहे का चुकीचं आहे कारण तीस जुलैला मंजुरी दिली केंद्रीय कॅबिनेट मन कॅबिनेटनं मात्र इथं शब्दपूर्वक का वापरलाय दुसऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला म्हणजे शैक्षणिक धोरण किती आहे दुसरं आहे का नाही हे आहे तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण इथं हो दुसरं म्हणल्यामुळे डेफिनेटली चुकीचं आहे आणि इथं म्हटलंय भारताचं पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी रोजी तयार केलं होतं नाही हे सुद्धा नाही आहे एकोणीसशे शहाऐंशी साली करण्यात आलेलं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किती होतं दुसरं होतं म्हणजे भारताचं पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी होतं पहिलं धोरण जे म्हणतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ते कधी होतं तर ते होतं एकोणीसशे अडुसष्ट साली म्हणजे जो कोठारी आयोग नेमण्यात आला होता त्या आयोगाच्या शिफारशीनुसार याचा अर्थ काय होतो इथे दिलेली दोन्ही विधानं तुमची काय चुकीचे आहेत तर पहिलं शैक्षणिक धोरण कधी होतं एकोणीसशे अडुसष्टला ला दुसरं कधी झालं एकोणीसशे शहाऐंशीचं आणि आता एकोणीस वीसमध्ये मध्ये आलेलं तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे हे लक्षात घ्या पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार असं आहे का असं आहे कायदा चेक करून घ्यायचं नीट पाहून घ्या कारण हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ह्याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे कारण आठवी ते बारावी म्हणजे नववी दहावी अकरावी बारावी हा जो शेवटचा गट आहे ना हे चार वर्षाचा अभ्यासक्रम आणि याच्यामध्ये तुम्हाला चोवीस विषय शिकणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे चोवीस विषय शिकणं बंधनकारक करण्यात आलंय चार वर्षामध्ये तर तो एक घटक तुम्ही तिथं कन्सिडर करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे हे वन लाईनवर प्रश्न आहे परीक्षा अर्जामध्ये तृतीयपंथी पर्यायाचा समावेश करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं तृतीय पर्यायाचा परीक्षेच्या अर्जामध्ये करेक्टर येतो त्याच्यानंतर तुम्हाला तीन विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीमध्ये सर्वसाधारण आणि विद्यापीठ या दोन्ही गटामध्ये महाराष्ट्राला द्वितीय स्थान मिळालं आहे म्हणजे राष्ट्रीय संस्थात्मक कर्मवारी जी आहे दिली जाणारी तर याच्यामध्ये बरोबर आहे का तर डेफिनेटली बरोबर आहे कारण महाराष्ट्र हे सर्वसाधारण गटामध्ये पण दुसरं येतं आणि विद्यापीठ गटामध्ये पण दुसरं येतं मग पहिलं कुठलं येतं तर पहिलं येतं तमिळनाडू का तर तमिळनाडूच्या बऱ्याचशा संस्था आहेत म्हणजे जवळजवळ अठरा संस्था आहेत की ज्या पहिल्या शंभर गटामध्ये येतात आता त्यामुळे तमिळनाडू एक नंबर महाराष्ट्र दुसरं डेफिनेटली बरोबर आहे क्रमवारीतील पहिल्या शंभर संस्थांमध्ये सर्वसाधारण गटात राज्यातील बारा संस्था विद्यापीठ गटात तेरा संस्थांचा समावेश आहे बरोबर आहे कारण तमिळनाडूच्या अठरा इथं तमिळनाडू एक नंबरला पाहायला मिळतं मागच्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी क्रमवारीत महाराष्ट्राला द्वितीय स्थानच मिळालं होतं हे सुद्धा विधान बरोबर आहे याचा अर्थ काय इथं कोणतंच विधान अयोग्य नाही वरीलपैकी कोणतंही अयोग्य नाही हे लक्षात असू द्या ठीक आहे टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा ॲट द रेट एम पी एस सी ट्रिक्स या नावानं आपला तो चॅनल आहे या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता अपडेट आणि नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल आता हे लक्षात राहू द्या म्हणजे ही राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आहे महाराष्ट्र दुसरं तमिळनाडू पहिलं हा महत्त्वाचा मुद्दा येतो मग आता याच्यामध्ये ना दोन एक सरोसादारं गट आहेत एक गट आहे सर्वसाधारण गट सर्वसाधारण गट आणि दुसरा आहे विद्यापीठ गट सर्वसाधारण गटाचा जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये अव्वल स्थानी कोणता आहे सर्वसाधारण गटाला कन्सिडर जर केलं तर त्याच्यामध्ये अव्वल कोणता आहे तर हे जे आय आय टी मद्रास आहे तर ते अव्वल स्थानी येतं सर्वसाधारण गटामध्ये आणि दुसरा जो गट आहे की दुसऱ्या गटामध्ये म्हणजे जो आय आय एस सी बेंगलोरचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेंगलोर जो आहे ना तर तो दुसऱ्या स्थानी तुम्हाला पाहायला मिळतो सर्वसाधारण गटामध्ये जर महाराष्ट्राचा विचार केला तर आय आय टी बॉम्बे जो आहे सर्वसाधारण गटामध्ये चौथ्या क्रमांकावर येतं आणि जे पुणे युनिव्हर्सिटी आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते एकोणीसाव्या स्थाना स्थानावर येतं एकोणीसाव्या स्थानावर येतं पण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं हे मुंबई विद्यापीठाच्या संदर्भात मुंबई विद्यापीठ या वर्षी म्हणजे दोन एकोणीस वीस मधल्या रिपोर्टनुसार जर बघितलं तर पंच्याण्णव्या क्रमांकावर पाहायला मिळतं मात्र याच्या अगोदरची जी क्रमवारी होती ते पहिल्या शंभरमध्ये मध्ये पण नव्हतं मुंबई विद्यापीठ हा एक फक्त महत्त्वाचा मेजर डिफरन्स तुम्हाला यामधून लक्षात घ्या ठीक आहे हा एक महत्त्वाचा आणि दर सलग वर्षी तमिळनाडूचीच आघाडी आहे या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीमध्ये प्रश्न लक्षात आला राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी मागच्या दोन वर्षामध्ये तमिळनाडूच पहिला आहे महाराष्ट्र दुसरा आहे हे द इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया खालील विधानातून योग्य विधान ओळखा डॉक्टर हर्षवर्धन यांची डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कार्यकारी मंडळ अध्यक्षपदी निवड झाली आहे बरोबर आहे का डेफिनेटली बरोबर आहे कार्यकारी मंडळ जे असतं तर त्याच्यासाठी त्यांची निवड झाली आहे कार्यकारी मंडळात चौतीस देशांचा समावेश असतो डेफिनेटली बरोबर आहे म्हणजे याचं दिलेले दोन्ही विधानं काय आहेत तुमची बरोबर आहेत आता द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना कधी म्हटलं तर ता त्याची तारीख फक्त लक्षात ठेवा सात एप्रिल एक एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे सात एप्रिल आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना येते सात एप्रिलला हा एक मुद्दा इथं लक्षात असू द्या ठीक आहे आता हे जे महासंचालक पद असतं डब्ल्यू एच ओचं ते महासंचालक पदाचं प्रमुख त्याच्यानंतर मानाचं पद म्हणून या कार्यकारी मंडळाचं जे अध्यक्षपद आहे याला याच्याकडं पाहिलं जातं ही एक महत्वाची न्यूज यामध्ये पाहायला मिळते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये पुढीलपैकी कोणत्या भारतीयाचं नाव आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेकडनं एका लघुग्रहाला देण्यात आलेलं होतं तर कुणाचं नाव दिलं होतं तर ते नाव दिलं होतं पंडित जसराज यांचं कुणाचं नाव दिलं होतं पंडित जसराज यांचं म्हणजे जो मंगळ ग्रह आहे मंगळ आणि गुरु या ग्रहादरम्यान मंगळ आणि गुरु हे जे ग्रह आहेत या ग्रहादरम्यान असणारा एक लघुग्रह आहे त्या लघुग्रहाला पंडित जसराज यांचं नाव देण्यात आलेलं होतं म्हणजे याच्या अगोदर आतापर्यंत कोणाकोणाचं नाव आहे तर विश्वनाथन आनंद विश्वनाथन आनंद यांचं पण नाव देण्यात आहे विश्वनाथन आनंद सध्या चर्चेत होते का हो चर्चेत होते का कारण त्यांचं आत्मचरित्र तो म्हणजे माइंड मास्टर ओके माइंड मास्टर या नावानं ना त्यांचं आत्मचरित्र आले त्या ग्रंथ आत्मचरित्राचे ते महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखली जाते किंवा विश्वनाथन आनंद म्हणजे जो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार द्यायला सुरुवात केली या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवचे त्याच्यामुळे विश्वनाथन आनंद ओळखला जातो यांच्यासह नऊ लोकांना आतापर्यंत अशा लघुकराला नावं दिलेत मात्र पंडित जसराज हे पहिलेच संगीतकार आहेत आतापर्यंत कुठल्या संगीतकाराचं नाव दिलेलं नाही मात्र हे पहिलेच संगीतकार असल्यामुळे खगोलशास्त्र संघटनेकंड मंगळानी गुरुग्रहाच्या दरम्यान असणारा लघुग्रह आहे त्याला पंडित जसराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे देशातील टाळता येण्याजोगा माता मृत्यू व अर्भक मृत्यूचं प्रमाण शून्यावर आणणं याच्यासाठी कोणती योजना केंद्र शासनाखंड सुरू केलेली आहे आता याच्यामध्ये नाव हो तुम्हाला बरंच दिसतील पण याचं करेक्ट आन्सर म्हटलं तर हे पर्याय क्रमांक एक ते म्हणजे सुमन योजना सुमन योजना म्हणजे काय सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो सुमन योजना म्हणतो काय सुरक्षित मातृत्व सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो सुमन योजना हे लक्षात घ्या ठीक आहे मग आता या सुमन योजनेबाबत म्हणजे ही जी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान जे आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान याच्यापेक्षाही वेगळे आता या सुरक्षित मातृत्व आश्वासन योजनेमध्ये काय केलं जातं तर किमान चार प्रसुतीपूर्व चाचण्या किमान चार प्रसुतीपूर्व चाचण्या ह्या मोफत उपलब्ध करून दिल्या जातात प्रसूतीपूर्व चाचण्या ह्या काय केल्या जातात मोफत उपलब्ध करून दिल्या जातात फॉलिक ॲसिडच्या गोळा असतील किंवा धनुर्वाद लस असेल किंवा तपासणीसाठीचा लागणारा जो प्रवास असेल किंवा इतर आवश्यक ज्या प्रसूतीपूर्व औषधं जी असतील ना तर याच्यासाठी सहा भेटी ह्या फ्री असतात त्या डॉक्टरला भेट घेण्यासाठी तर अशा प्रकारची योजना आहे ती म्हणजे सुमन योजना लक्षात राहू द्या सुमन योजनेलाच सुरक्षित मातृत्व आश्वासन योजने म्हणतात हेच आपल्याला समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्यामध्ये विद्यार्थी दिवस सात नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो सात नोव्हेंबर रोजी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिवस शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा केला जातो सात नोव्हेंबर डेफिनेटली बरोबर आहे आणि जो जागतिक विद्यार्थी दिन म्हटलं जातं तर हा जागतिक विद्यार्थी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो का केला जातो कारण दहा ऑक्टोबरला तर हे विधान तुमचं बरोबर आहे कारण दहा ऑक्टोबर हा काय आहे ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे कुणाचा ए पी जे अब्दुल कलाम यांचा काय आहे तो जन्मदिवस आहे हे लक्षात घ्या त्यामुळे जागतिक स्तरावर जागतिक विद्यार्थी दिन म्हणून तो साजरा केला जातो इथे विचारलं तर मला चूक कोणतं चूक कोणतंच नाही आहे दोन्हीही बरोबर आहेत म्हणजे ए व दोन दोन्हीही चूक नाही म्हणजे दोन्ही बरोबर आहे म्हणजे राज्यामध्ये विद्यार्थी दिवस म्हटलं सात नोव्हेंबर आणि जागतिक विद्यार्थी दिन म्हटलं तर तो दहा ऑक्टोबरला येतो हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ब्रहा भा, भारताच्या संरक्षण दल प्रमुख पदाबाबत तुम्हाला विधान दिलेत कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा सॅम मॅनेक्शा हे पहिले लष्क संरक्षण प्रमुख संरक्षण म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ किंवा सी डी एस म्हणतो आपण हे पद या सीडीएस पदाच्या बाबतीमध्ये एक लक्षात या कम्फीज कुठं होणार आहे याला फोर स्टार दर्जा आहे का फाईव्ह स्टार दर्जा आहे तर सी डी एस पद म्हटलं की ह्याला फोर स्टार दर्जा आहे किती फोर स्टार दर्जा सॅम मायनेक्षा हे पहिले संरक्षण दल प्रमुख आहेत नाही बिपिन रावत झाले होते ना सौर सॅम मॅनेक्शेचा संबंध येत नाही चुकीचं आहे संरक्षण दल प्रमुख हे पद एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये अस्तित्वात झालं डेफिनेटली चुकीचं आहे हे कधी अस्तित्वात आलं आता मागच्या वर्षी दोन हजार एकोणीसमध्ये हे ते पद प्रमुख अस्तित्वात आलं होतं स लष्कराच्या तिन्ही दलामध्ये समन्वय साधणे ह्या पदाचं सा मुख्य कर्तव्य आहे बरोबर आहे राष्ट्रपतींना अण्वसराबाबत सल्ला देण्याचं कार्य संरक्षण दल प्रमुख करतील राष्ट्रपतींना देणार आहेत का सल्ला डेफिनेटली नाही आहे तर हे पंतप्रधान आणि जे संरक्षण मंत्री आहेत ना त्यांना सल्ला देण्यासाठी असणारं महत्वाचं पद पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री ओके डिफेन्स मिनिस्टर म्हणतो आपण यांना सल्ला देण्यासाठी यांचं महत्वाचं आहे ना त्यामुळे ते, ते उत्तर तुमचं करेक्ट असतं म्हणजे जो एकोणीशे नव्याण्णव चा कारगिल युद्धापासून जास्त चर्चा सुरू झालेली होती ठीक आहे त्यासाठी बऱ्याच कमिटी म्हणून नेपन केलेल्या होत्या पुढचा प्रश्न आहे सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार याच्या बाबतीमध्ये पुढील विधानांचा विचार करा राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या कार्याबाबत दिला जाणारा हा देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार कशासाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी म्हणजे एकतीस ऑक्टोबर हे दिनांक तुम्हाला जास्त महत्वाचं आहे बरोबर आहे का डेफिनेटली बरोबर आहे ओके सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या वर्षी हा पुरस्कार स्थापन करण्यात आला डेफिनेटली झाले की एकशे पन्नास डेफिनेटली नाही सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीच झालेली नाही ही कितवी जयंती आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती होती एकशे चव्वेचाळीसावी जयंती होती की ती दोन हजार एकोणीसमध्ये त्याच्यामुळे तेव्हा ह्या स्थापन करण्यात आला होता म्हणजे एक लक्षात घ्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला आपण मगाशीच म्हटलं जम्मू काश्मीर आणि लडाख काय झालेत युनियन टेरिटरी झाले पण तुम्हाला असं विचारलं जाईल जम्मू काश्मीर आणि लडाख युनियन टेरिटरीचा दर्जा मिळाला म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कितव्या जयंतीनिमित्त मग त्यावेळी तुमच्या लक्षात आलं पाहिजे यस एकशे चव्वेचाळीसाव्या जयंतीच्या निमित्तानं ओके तर हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे चव्वेचाळीसव्या जयंतीच्या वर्षी हा पुरस्कार स्थापन करण्यात आला दुसरं चुकीचं आहे हा पुरस्कार व्यक्ती संस्था किंवा संघटना यांच्या कार्याबद्दल देण्यात येतो तिसरंही बरोबर आहे याचा अर्थ काय पर्याय क्रमांक एक आणि तीन ही तुमचं योग्य आहे तुम्हाला योग्य कोणतंही विचारलेलं होतं तर हे नवीन लक्षात ठेवा नवीन पुरस्काराची झालेली स्थापना तो मुळे हा मुद्दा ना जास्त महत्वाचा आहे मग या पुरस्काराचं वितरण कसं केलं जाईल जो पद्म पुरस्कार दिले जातात राष्ट्रपती भवनामध्ये त्याच्यासोबतच हा पुरस्कार दिला जाईल पदक आणि मानचित्र असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तुम्हाला तीन विधानं दिली आणि कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा म्हटले आता पहिलं विधान एक एक विधान पाहत जाऊया म्हणजे आपल्याला समजून जाईल संसदेच्या वरिष्ठ सदनात राज्यसभा हे नाव एकोणीसशे पन्नासमध्ये देण्यात आलं पहिलंच विधान चुकीचं आहे कारण राज्यसभा हे नाव एकोणीसशे त्रेपन्नमध्ये कधी आहे एकोणीसशे त्रेपन्न हे करेक्ट आहे हे जर नो ऑब्जेक्शन एकोणीसशे पन्नासमुळे चुकीचं आहे नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये राज्यसभेचं दोनशे पन्नास अधिवेशन सुरू झालं डेफिनेटली बरोबर आहे एकोणीसशे बावन्नपर्यंत भारताची संसद एक सदनी होती हे सुद्धा बरोबर आहे याचा अर्थ तुमचा चुकीचं कोणतं आहे तर फक्त अचुकीचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक ही करेक्ट आन्सर असणार आहे लक्षात असू द्या नोव्हेंबर दोन हजार एकोणीस राज्यसभेचं दोनशे पन्नासवं अधिवेशन झालं होतं आणि एकोणीसशे त्रेपन्नमध्ये राज्यसभा हे नाव देण्यात आलेलं आहे आता राज्यसभा लोकसभेप्रमाणे दर पाच वर्षांनी विसर्जित होते का डेफिनेटली नाही आहे कारण हे संसदेचं स्थायी सदन आहे दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एक तृतीय सदस्य काय होतात निवृत्त होतात आणि त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक होते आणि तेवढे सदस्य भरले जातात समजा एखादा सदस्य निवडून आला तर त्याचा कालावधी असतो हो सहा वर्ष किती असतो सहा वर्षाचा हा मुद्दा इथं माहीत असू द्या ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नाटककार आणि कादंबरीकार का किरण नगरकर यांनी पुढीलपैकी कोणत्या पुस्तकाचं लेखन केले म्हणजे नाव कोणाचं लक्षात घ्या किरण नगरकर आता किरण नगरकर यांच्या कोणत्या पुस्तकाचं पहिलं पुस्तक बघूया त्यानंतर आपल्याला हळूच कळून जाईल सात सक्क त्रेचाळीस किरण नगरकरचं आहे का डेफिनेटली आहे कारण त्यांची ती पहिली कादंबरी आहे सात सक्क त्रेचाळीस ही किरण नगरकर यांची काय या आहे पहिली कादंबरी आहे म्हणजे अ तर तुमचं डेफिनेटली असणार आहे अ तर डेफिनेटली असणार आहे पर्याय सगळीकडे दिसतं पुढे बघा कक्कल्ड म्हटले कक्कल्ड हे त्यांचं पुस्तक महत्वाचं आहे कारण दोन हजार एक साली साहित्य अकादमी पुरस्कार किरण नगरकर यांना यासाठी मिळाला होता साहित्य अकादमी पुरस्कार कशाला कक्कल्ड या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार कधी दोन हजार एकचा त्याच्यामुळं अनिक डेफिनेटली असणार आहे जर अनिक डेफिनेटली असेल तर तुमचा दोन नंबर ऑप्शन इलिमिनेट होतो फक्त एकच जशोदा हे त्यांचं पुस्तक आहे का हो कबीराचं काय करायचं जशोदा हे त्यांचं आहे म्हणजे अकड डेफिनेटली अकड डेफिनेटली असेल तर तुमचा ह्या दोन ऑप्शनपैकी राहणार उत्तर आता कॉम्प्लीट ऑफ लॉज हे त्यांचं येतं का डेफिनेटली नाही आहे कॉम्प्लीट ऑफ लॉज म्हटलं तर राम जेठमलानी ज्यांचं पण निधन झाल्यामुळे त्या मुद्दा चर्चेत तर राम जेठमलानी यांचं कॉम्प्लीट ऑफ लॉज हे पुस्तक येतं याचा अर्थ ब येत नाही म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा जो, जो तुमचा करेक्ट असणार आहे सात चक्क त्रेचाळीस किरण नगरकर यांची पहिली कादंबरी ककल्ड दोन हजार एक साली साहित्य अकादमी पुरस्कार जसोदा कबीराचं काय करायचं त्यांचं महत्त्वाची पुस्तकं याचंही लेखन किरण नगरकर यांनी केलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसचा ब्रिक्स यंग इनोव्हेटर प्राइज पुरस्कार कोणाला देण्यात आला ब्रिक्स यंग इनोव्हेटर प्राईज तो देण्यात आलाय प्रकाश यांना कोणाला देण्यात आलाय बरं हा पुरस्कार रविप्रकाश भारताचे त्यांनी काय केलं होतं ग्रामीण भागामधले जे गरीब शेतकरी आहेत ग्रामीण भागातल्या गरीब शेतकऱ्यांना स्वस्त आणि संपूर्ण स्वदेशी असं दूध शीतकरण यंत्र तयार केलेलं होतं म्हणजे दूध शीतकरण जे यंत्र है। आहे म्हणजे जे गरीब लोकं आणि आहेत ग्रामीण भागातले यांना त्याचा फायदा हवा याच्यासाठी हे यंत्र तयार केलं म्हणून त्यांना ब्रिक्स यंग इनोव्हेटर प्राईज पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे हे लक्षात असू द्या कधीचा आहे पुरस्कार दोन हजार एकोणीसचा दुसरं म्हणजे ब्रिक्सची स्थापना कधी आहे दोन हजार सहा साली स्थापना आहे ब्रिक्स पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर याला परिषदा घ्यायला सुरुवात क झाली ब्रिक्स परिषदा म्हणतो तर या परिषदा घ्यायला सुरुवात झाली होती दोन हजार नऊ साली ब्रिक्स परिषदा घ्यायला कधी सुरुवात झाली दोन हजार नऊ साली आणि याच्यानंतर जो र, ब्रिक्स म्हणजे काय येतं ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका त्यातला हा जो साऊथ आफ्रिका आहे हा कधी ॲड झालाय तर दोन हजार अकरामध्ये ॲड झालेला होता त्यामुळे हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे ओके हा मुद्दा तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता आता त्यानंतर आणखी एक प्रश्न पाहूया पुढं त्यानंतर आपण थांबू ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तुम्हाला तीन विधानं दिली त्यांनी म्हटले कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रपती राजवटी लागले आहेत बरोबर आहे का डेफिनेटली बरोबर आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये सरकार बरकास झाल्यामुळे पहिल्यांदा झालं का डेफिनेटली आहे शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तर एकोणीशे अठ्ठ्याहत्तर आहे एकोणीसशे ऐंशी म्हणजे राष्ट्रपती राजवट पहिल्यांदा एकोणीसशे ऐंशी मग दोन हजार चौदा आणि मग दोन हजार एकोणीस त्याच्यामुळे इथे एकोणीशे अठ्ठ्याहत्तर म्हटल्यामुळे ते चुकीचं आहे दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली हे पण बरोबर येतं आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट कलम तीनशे बावन्न डेफिनेटली बरोबर येत नाही आहे इथं कलम तीनशे छप्पन पाहिजे किती पाहिजे कलम तीनशे छप्पन पाहिजे कलम तीनशे छप्पन पाहिजे ह्यामुळे इथं अ आणि क तुमचं बरोबर आहे हे लक्षात घ्या म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा हे तुमचं करेक्ट स्टेटमेंट या ठिकाणी असणार आहे दोन हजार चौदामध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकार होते सरकार त्यांचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसनं काढून घेतल्यामुळं तिथं झालेला हा मुद्दा आहे ओके तर आज आपण या ठिकाणी थांबूया थँक्यू